संजय राऊत यांचा गंभीर आरोप बेळगावमध्ये बोलून मला मारण्याचा कट दोन हजार अठरा साली बेळगाव मध्ये प्रेक्षक भाषण करण्याच्या आरोपावरून बेळगाव पर्टाने संजय राऊत यांना समन्स दिला आहे नेमकं प्रकरण काय आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे मी मयुरी आपण पाहत आहात तिचा न्यूज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकवल्याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली संजय राऊत हे तब्बल तीन महिन्या हून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत राऊत म्हणाले की बेळगाव कोर्टाचे मला समन्स हा नक्कीच कट आहे मला तेथे बोलावून माझ्यावर हल्ला करून मला अटक करण्याची किंबहुना मला मारून टाकण्याचा कट आहे त्यांची पूर्ण तयारी आहे मला माहिती आहे पण मी घाबरणार नाही मी नक्कीच जाईन तसेच तसे अचानक कर्नाटकाच्या बाजूने राजकारण का तापलं या आहे यामागे राजकारणही आहे आणि निवडणुकाही आहेत माझं अमित शहा यांना आव्हान आहे की तुम्ही या कडे लक्ष द्या नाहीतर आम्हाला भीती वाटते की येथे रक्तपात होऊ शकतो ही आता केंद्राची जबाबदारी आहे सगळ्या गोष्टीत राजकारण करू नका असे संजय राऊत म्हणाले दरम्यान दोन हजार अठरामध्ये केलेल्या विधानावरती आता गुन्हा दाखल करत आहेत नोटीस पाठवत आहेत यावर देखील सरकारने भूमिका स्पष्ट करावी हे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत असा आरोप राऊत यांनी केला शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील